विभागाच्या आश्रमेश्वर डॉक्टर असतील, या ठिकाणी आरोग्य विभागाचे सर्व टीम असेल. हे खऱ्या अर्थाने तळागाळात जाऊन त्या त्या विभागाच्या लोकांना खऱ्या अर्थाने आरोग्यविषयक न्याय देण्याचं काम करतात, आरोग्याची दिशा देण्याचं काम करतात. आणि त्या कामाची खऱ्या अर्थाने पावती देण्याचा संकल्प महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या किन्नर तालुक्याची किंवा पुणे जिल्ह्याच्या या सर्व मंडळींनी या ठिकाणी तसं तो ठराव घेतला आणि तो अंमलात आला. आणि त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने ही मंडळी आज या ठिकाणी आपल्या इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात यांचं कौतुक तुमच्या पाठीवर सांगत हा टाकण्यासाठी या ठिकाणी आलं. प्रथमतः सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, सावरगाव ग्रामपंचायत, ग्रामपंचायत आणि सावरगावच्या पंचपुरुषांची सर्व ग्रामपंचायतींच्या वतीने आपल्या महात्मा फुले ब्रिगेडचं पुणे जिल्हा असेल, महाराष्ट्र राज्य असेल आणि या सर्व प्रक्रियेत अतिशय झोकून देऊन काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं प्रथमता या विभागाच्या वतीने सहर्ष स्वागत अभिनंदन करतो, अभिनंदन याच्या खात्री करतो. अतिशय तुमच्या असा कार्यक्रम घेऊन मी तुमची वाटचाल या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरू केलेली आहे. खरं तर आभार सत्कार हे बऱ्याचशा प्रक्रियेवर वाहतात, परंतु तळागाळातल्या लोकांना आणि तेही आरोग्याविषयी उपचार किंवा त्यांना जी तुम्ही सुविधा देत असताना अगदी आपल्या जीवाशी खेळून सर्वसामान्य जनतेला ज्यावेळेस आरोग्याच्या सोयी देण्याचं काम ही मंडळी करतात आणि त्यांना ती शाबासकी देण्याचं काम आपण ज्यावेळेस करताय त्यावेळेस खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम अतिशय कृत्य आहे. आणि आपण कृत्य कार्यक्रम घेऊन आपण आमच्या या सावरगावात आला. मी आता आपल्याला धन्यवाद देतो. निश्चित रूपानं अशा प्रकारची कामं या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या डोक्यात येऊ आणि त्यांनी अशा प्रकारचे उपक्रम सुरू करावे आणि या उपक्रमाच्या निमित्तानं या उपक्रमाच्या अनुषंगाने जर खऱ्या अर्थाने सगळी कार्यकर्ती मंडळी चालली तर याही मंडळींना जी ऊर्जा निर्माण करायची शक्ती आहे ती शक्ती निश्चित रूपानं या शाबासकीच्या धाब्यानं किंवा तुमच्या प्रशस्ती पत्रकाच्या वाटपानं किंवा तुमच्या आपुलकीच्या दोन शब्दांना निश्चित रूपाने यांना ते बळ येईल आणि ते बळ येण्याच्या कामी जे निश्चित रूपानं तुमच्या कार्यक्रम आपण करतात त्या कार्यक्रमाला लाभला धन्यवाद, आपल्या कार्यकर्तृत्वाला लाभला धन्यवाद देतो. सत्कार आहे. आपण जे काम करतोय ते काम सर्व लोकांनी पाहिले आणि त्याचीच पावती म्हणून आज ते आपला सत्कार करणार इथं. आणि दत्तभाऊंना सांगायचं म्हणजे मी तुमच्याच गावची डोक्यांची मुलगी आणि सिंधुभाऊ मी बोलले त्याप्रमाणे माझी मुलगी दहावीला होती. तुम्ही घरी आले होते तिला बक्षीस द्यायला, तेव्हा मी घरी नव्हते. मी ह्याच कामासाठी सर्वेला होते तर मुलीने फोन केला, म्हटलं मी नाही आता त्यांना सांगून. तर तुम्ही चहा सुद्धा पिले नाही काहीच नाही तसे चालेल. आणि खरंच असंच सहकार्य आमचा इथून पुढे काही अडचणी आल्या काही आमच्या हे असलं तुम्ही करावं एवढंच. राजस्थानमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. सन्माननीय राम सिंहजी सैनिक, त्याचप्रमाणे राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्माननीय शिवदास महाजन साहेब, त्याचप्रमाणे जुन्नर पुणे जिल्हा जुन्नर तालुका या ठिकाणी आम्ही जे आज महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचं काम करत असताना की मनासारखा राजा आणि राजासारखं मन याचं आहे ते सन्माननीय आमचे अध्यक्ष पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय दत्तभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी कोथरूड नारेगाव त्याचप्रमाणे आज सावरगाव आणि यानंतर आळेफाटा या ठिकाणी आपले जे कोविड योद्धा काम करत असताना अशा वर्गर ज्यांनी जे अतिशय चांगल्या प्रकारे काम या ठिकाणी मी अध्यक्ष साहेब सांगतो की या महिन्याचं सत्कार शक्यतो कोणी करत नाही, परंतु आमच्या अध्यक्षांच्या मनामध्ये चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन आलं किंवा सगळ्यांचे आमचे टीम वर्कर्स आहे त्यांच्याशी बोलणं झालं की आपल्याला या अशा वर्करांचा सत्कार आपण ना एक आपलं आद्य कर्तव्य म्हणून आपण केला पाहिजे. त्याचं कारण एकच की कोविडचं संकट अख्ख्या महाराष्ट्र अख्ख्या भारतभर आपल्याच्या कोसळलं. हे काम करत असताना डॉक्टर असेल, नर्स असतील, तुमचे कर्मचारी असतील आणि अशा वर्गच आहे, प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येकाची टेस्ट करणं, त्याची नावं लिहून घेणं हे अशा सुंदर प्रकारचं काम ह्या महिलांनी केलं.
मी प्रथमतः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. हे काम करत असताना ही महाराष्ट्र क्रिकेट संघटना आज जुन्नर शहरामध्ये ज्याला काम करायला सुरुवात केली, जुन्नर शहर असो, आंबेगाव तालुका असो, आलेफाटा असो, उतुर असो, नारिंगाव असो, त्या बऱ्याच ठिकाणी आमचे जे पदाधिकारी अशी अतिशय सुंदर प्रकारे तिथं काम करण्यास हे चालू केलेलं आहे. त्यांनी काम कशा पद्धतीने करायचं, आमच्या अध्यक्ष आम्हाला प्रत्येक टायमाला कोणतरी गायडन्स करतात, आपल्याला हे करायचं, आपल्याला ते करायचं. साहेब या ठिकाणी आम्ही गेली काही दिवसापूर्वी 10वीची जी मुलं आलेली आहेत ती प्रत्येक शाळेमध्ये येऊन आम्ही त्या मुलांचा सत्कार केला. का तर ह्या मुलांचा सत्कार आपण केला पाहिजे. ते प्रसन्न आपण जर नाही केलं तर पुढं पुढं काय करणार. मग त्या संदर्भात आम्ही त्यांचा सुद्धा भव्य प्रमाणात असं मोठ्या प्रमाणात जाऊन प्रत्येक त्याच्या घरी जाऊन आम्ही हा चांगल्या प्रकारे आम्ही हा सत्कार देखील त्यांचा केला. अशा पद्धतीने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचं काम चालू आहे. असं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य गुलाब शेठ पारखे, त्याचप्रमाणे आमचे नाना सावरगावचे, आम्ही त्यांना म्हणजे बा खरंच बा आदर्श माणूस कोणी असं आता सावरगावमध्ये राजन दादा माल सांगा. खरंच आम्ही जवळून त्यांना पाहिलं की राजन दादाचं काम कसं चालू. असे आमचे राजन दादा बाळसराफ तंटामुक्ती मुख्य अध्यक्ष, त्याचप्रमाणे बाळासाहेब बाळसराफ आणि हरिभक्त पाय किसन महाराज डोके या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं सर्वच मी महात्मा फुले क्रिकेट संघटनेतर्फे सर स्वागत करतो. त्याचप्रमाणे उपस्थितांमध्ये आमच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचं काम अतिशय सुंदर पद्धतीने चालू आहे. ते सर्वांनी जिल्हा पुणे जिल्हाध्यक्ष दत्तभाऊ शिंदे, त्याचप्रमाणे जुन्नर तालुका अध्यक्ष प्रसन्नदादा काफरे, रणजित भाऊ कानडे जुन्नर तालुका सचिव, मी स्वतः संजय डोके जुन्नर शहर अध्यक्ष, नितीनजी कोल्हे नारायणगाव शहर सचिव, सुमन भाऊ मे जुन्नर शहर कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे नितीनजी डोके कोथरूड शहर संघटक, श्री संतोषी डोके अध्यक्ष आंबेगाव तालुका आणि माजी सरपंच होते, त्याचप्रमाणे निलेश पिवले आंबेगाव तालुका मेरिया प्रमुख आणि सागरजी वास्कर उपाध्यक्ष आगर जुन्नर या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचं सहज स्वागत करतो. यानंतर महात्मा फुले क्रिकेटच्या संदर्भात थोडीशी माहिती आपल्याला देतील आमचे संतोषी डोके आंबेगाव तालुका अध्यक्ष. हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महात्मा फुले क्रिकेट महाराष्ट्र या संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष आमचे दत्ताभाऊ असतील, त्याचप्रमाणे आमचे मित्र असतील गुलाब शेठ पारखे जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे रेल्वे साहेब पत्रकार जुन्नरचे जुन्नर शहर प्रमुख संजयजी बोके, त्याचप्रमाणे वसंतदा कापरे, सर्वच व्यासपीठ. तसं पाहिलं तर आज या ठिकाणी मला येण्याचा देखील प्रथमच योग आला. आमचे दत्ताभाऊंनी सांगितलं मागे देखील त्यांनी ओतूर या ठिकाणी कार्यक्रम घेतला. ओतूर या ठिकाणी मला काही जमलं नाही, पण आज त्यांनी सांगितलं की मला यावं लागेल आणि मलासुद्धा या कार्याची खूप आवड आहे सामाजिक कार्याची. तसं पाहिलं तर ही महात्मा फुले क्रिकेट ही जी संघटना आहे त्या संघटनेचं कामच आहे की सामाजिक भान जपणारी ही संघटना आहे. आणि ही सामाजिक भान जपत असताना आता आपण पाहिलं मागच्या आज अजून देखील कोरोना आहे असं नाही की कोरोना गेलाय, परंतु मी पाहिलं की आमच्या आंबेगाव तालुक्यात देखील आज बऱ्याच लोकांचा नेतेमंडळीचा सत्कार झाला, विविध डॉक्टरांचा सत्कार झाला. डॉक्टरांचा सत्कार झालाच पाहिजे, परंतु ज्या प्रॉपर लेवलला ग्राउंड लेवलला ज्या महिला काम करतात, घरोघर जाऊन काम करतात, ज्यांचं विचारपूस करून शिवाय त्यांना हे माहिती आहे की आपल्याला या कामाचा धोका आहे, परंतु धोका पत्करून देखील आपण काम करताय तर हे काम खरंच उल्लेखनीय आहे. आणि तुमची दखल आमच्या दत्ताभाऊंनी घेतली, त्यांचं प्रथम तर मी कालच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. असे कार्यक्रम हे मान सन्मान वाढवण्यासाठी नाही तर एक ऊर्जा वाढवण्याचं कार्यक्रम काम करतात, कारण हे कोरोना अजून गेलेलं नाही, इथून पुढे देखील आपल्याला काम करायचं. तर ते कामाची ऊर्जा, काम करण्याची आपल्याला शक्ती मिळावी यासाठी हा खरं तर कार्यक्रम आयोजित केलेला असतो. आणि ही संघटनाच याच्यासाठी की विविध भागामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा सत्कार करणं, विविध लोकांना मार्गदर्शन करणं, MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं या संघटनेचा हा खरा उद्देश आहे. आणि हा उद्देश दत्ताभाऊंनी खरं आज मी पाहिलं की पुतूरला देखील त्यांनी कार्यक्रम घेतला, आज देखील आळे पटेल देखील कार्यक्रम आहे.
असेच कार्यक्रम तालुक्यात आणि आमच्या देखील तालुक्यात आम्ही जातो तुमच्या अध्यक्षतेखाली आम्ही देखील घेऊ असं मी या ठिकाणी सांगतो. आणि आमचे मित्र तर नेहमीच अग्रेसर असतात सगळ्या कार्यामध्ये. दादांच्या ऑफिसला किंवा इतर वेळेस भरपूर वेळा आमची गाठभेट होते. असं गुलाब शेख पारखे देखील हे एक उदात्त एक व्यक्तिमत्व आहे. ते देखील आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि दत्ताभाऊंना मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो की असे कार्यक्रम आणि तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला देखील या कार्यक्रमात सहभागी होता आलं. म्हणून मी आपला धन्यवाद व्यक्त करतो आणि सांगतो जय महाराज.